शिवस्वराज्य यात्रा तुळजापुरात होणार दाखल. धाराशिवच्या हॉटेल पुष्पक पार्क परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना वाय प्लस सुरक्षा. हाकेंच्या जीवाला धोका असल्यानं सरकारचा निर्णय. इंटेलिजन्सच्या अहवालानंतर वाय प्लस सुरक्षा. लव्ह जिहादची तक्रार अर्ध्या तासात घ्या, अन्यथा पोलीस ठाण्यात गोंधळ घालू. भरसभेत भाजपा आमदार नितेश राणेंची पोलिसांना दमबाजी. काँग्रेसमध्ये विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी. 288 मतदारसंघातून 2500 अधिक अर्ज. विदर्भ मराठवाड्यातून सर्वाधिक इच्छुकांचे अर्ज. देशभरातील निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर संप मागे घेण्याचा निर्णय. मागण्या मान्य करण्याच्या आश्वासनानंतर संप मागे. दिवा लोकलसाठी प्रवासी संघटनांचं आज आंदोलन. कोकणातील रेल्वे गाड्यांनाही दिव्यात थांबा देण्याची मागणी. पुणे विमानतळावरील जुनं टर्मिनल 8 महिने राहणार बंद. विकास कामांसाठी टर्मिनल बंद ठेवण्याचा निर्णय. नवीन टर्मिनल ऑगस्ट अखेरपर्यंत सुरू होणार. पुण्यातील ससूनचे बीजी मेडिकल कॉलेज अलर्ट मोडवर. कोलकात्यातील डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर खबरदारी. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेत होणार वाढ. आरटीईतील वाढीव जागांचा निर्णय सर्व शिक्षण मंडळांसाठी बंधनकारक. आरटीई प्रवेशाबाबत मुंबई हायकोर्टाचं स्पष्टीकरण. दहीहंडीत मनोरे रचणाऱ्या 75,000 गोविंदांना मोफत विमा संरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. गोविंदांना विमा संरक्षणासाठी 24 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्याचं आवाहन. अकोल्यात 15 ऑगस्ट निमित्त शासकीय कार्यालय रोषणाईनं न्हाऊन निघालं. महान धरणाच्या 10 गेट मधून तिरंग्यांची छबी. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पुण्यातील खडकवासला धरणाला आकर्षक रोषणाई. नेत्रदीपक रोषणाईनं परिसर उजळला. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणावर तिरंगी रोषणाई. विद्युत रोषणाईमुळे धरण परिसर उजळला. स्वातंत्र्य दिनानिमित्त कोयना धरणावर अनोखा लेझर शो. लेझर शोची पर्यटकांना भुरळ. पंढरपुरात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगी रोषणाई. नामदेव पायरी उत्तर द्वार पश्चिम द्वारावर विद्युत रोषणाई. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर. अंधेरी भागात मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. पुणे शहरात झिका विषाणूचा धोका कमी. गेल्या काही दिवसांपासून झिका रुग्णांची संख्या घटली. नव्या रुग्णांची नोंद नसल्यानं पुणेकरांना दिलासा. विमानात उंदीर आणि झुरळ दिसल्यानं उड्डाण रद्द करण्यात आल्याची सूत्रांची माहिती. नागपूरहून इंदूर जाणाऱ्या इंडिगो विमानात प्रकार घडल्याचा प्रकार समोर. पुणे शहरासह जिल्ह्यातून 8 सराईत गुन्हेगार तडीपार. शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांची कारवाई. नागपुरात पोलीस म्हणून गंडा घालणाऱ्याला अटक. पोलिसांचा बनावट आयडी तयार करून बँकांची फसवणूक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.